बोराळे शाळेतील मुलांनी साधनांचा प्रकल्प केला. शिकार, मासेमारी, शेती, स्वयंपाक यासाठी लागणारी विविध साधने त्यांनी अभ्यासली. साधनांच्या या पहिल्या टप्प्यात साधनांची प्रक्रिया उलगडून दाखवणारे व्हिडिओज बनवले. या साधनांना कुठलं साहित्य लागतं, त्यांचा उपयोग, वापर काय कसा करायचा हे सांगणारे ते व्हिडिओज होते. हे व्हिडिओज करताना त्यांनी त्यांच्या आजीला, आजोबाला साधनांची खोलात माहिती विचारून घेतली. घरात, गावात रोजच्या वापरात लागणारी साधने काढली. अशी 101 साधनांची यादी निघाली. यात शेतीची, शिकारीची, मासेमारी, स्वयंपाक अशी विविध साधनं होती. या साधनांचं पुढे विस्तृत वर्गीकरण केलं, ज्यात त्यांचं आकार, वजन, उपयोग, पूर्वी मिळतं, आता मिळतं, कोण बनवतं, गावात बनतं का, अशा प्रकारे वर्गीकरण केलं. हे व्हिडिओज करताना आपल्या व्हिडिओजमधली कुठली माहिती कमी पडली, आपल्याला व्हिडिओज करताना कुठल्या अडचणी आल्या, आपण सांगितलेली साधनांची माहिती बरोबर पोहोचली असेल ना, अशा सगळ्या प्रकारे व्हिडिओचं विश्लेषण झालं. आपल्याला व्हिडिओ करताना आलेल्या अडचणींवरनं एखादा मोबाईल स्टँड बनवावा व्हिडिओ शूटिंगसाठी असं ठरलं. आधी दोरीवरचा वरखाली होऊ शकणारा स्टँड बनवला. त्यातल्या अडचणी लक्षात घेता दुसरा स्टँड बनवायला घेतला. या दरम्यान ट्रायपॉडही पाहून झाला. ट्रायपॉड मधलं मेकॅनिझम, तो कसा वर खाली होऊ शकतो, मागे पुढे करू शकतो असं पाहिलं.